Martin. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तरुण भाजप खासदारांची घेणार भेट. भाजपच्या युवा खासदारांसोबत आज पंतप्रधान ब्रेकफास्ट करणार. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं लोकसभेत बजेटवर उत्तर. 5 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं भाजप पावलं उचलतंय. निर्मला सीतारमण यांचं स्पष्टीकरण. कर्नाटकात काँग्रेसच्या आणखी 2 आमदारांचे राजीनामे. मुख्यमंत्री कुमारस्वामींची महाराष्ट्र सरकारवर टीका. आदित्य ठाकरेंची शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रा. कोल्हापुरातून अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार यात्रेला सुरुवात. अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. सकाळी 10:30 घटनात्मक खंडपीठापुढे होणार सुनावणी. सुनावणीकडे उभ्या देशाचं लक्ष. येत्या 16 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित बैठक. वंचितबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चा करून नंतर वंचितशी संपर्क केला जाईल. अशोक चव्हाणांची माहिती. मुंबई महापालिकेनं सुरू केलेल्या ट्विटर हँडलला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. नागरी समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठीही होतोय फायदा. अर्थसंकल्पात मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या MUTP प्रकल्पांसाठी 579 कोटी रुपये मंजूर. CSMT ते कुर्ला 5वा 6वा मार्ग, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत यासह अनेक प्रकल्पांना मिळणार गती. सिडको व्यवस्थापनानं केल्या 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या. प्रशासकीय कारणास्तव व्यवस्थापनानं घेतला महत्वाचा निर्णय. अभियांत्रिकी पदवीबरोबरच यंदा पदविका अभ्यासक्रमाच्याही जागा रिक्त राहणार. 1.25 लाख जागांसाठी अर्ज आले केवळ 94,000. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणाऱ्या राज्यातल्या 43 औषध विक्रेत्यांवर कारवाई. अन्न आणि औषध विभागाची महत्वाची कारवाई. भारताच्या द्युतीचंदनं जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये पटकावलं सुवर्णपदक. 100 मीटर अंतर पार केलं अवघ्या 11 मिनिटं 32 सेकंदात. वर्ल्ड कप सेमीफायनलचा आज दुसरा मुकाबला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार सामना. आसाममध्ये अनेक भागांमध्ये गंभीर पूरस्थिती. मुसळधार पावसानं जनजीवन पुरतं विस्कळीत.